नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वीच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीच्या मराठीच्या तासिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आजचा आपला घटक आहे वृत्तपत्रातील जाहिरातीवरील आधारित प्रश्न। आता एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे की वृत्तपत्रातील जाहिरातीवरील आधारित प्रश्न आपल्याला स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये हमखास येणारा प्रश्न आहे, म्हणजे यावर आपल्याला अधिक लक्ष केंद्रित करावं लागणार आहे। आता सर्वात महत्त्वाचं याच्यामध्ये जे बारकावे आहेत, उतारा कसा वाचायचा, ही बातमी कशी वाचायची, हे जर आपल्याला कळालं तर याच्यावरती आपल्याला कितीही जरी प्रश्न आले तर आपण पटकन सोडवू शकतो। पहिल्यांदा आपण उतारा वाचून घेऊ। महावितरण वीज पुरवठा बंद बाबतचे निवेदन। महावितरण कंपनीच्या तपनेश्वर परिसरात महत्त्वाच्या दुरुस्तीच्या कामासाठी तपनेश्वर परिसरातील वीज पुरवठा बंद राहील। तारीख आहे वार बुधवार, दिनांक 15/1/2020, वेळ आहे सकाळी 10 ते 2। आता भुतवडा रोड, जामखेड, महावितरण कार्यालय 41-32-01। आता या ठिकाणी बातमी वाचल्याच्या नंतर आपल्याला चार गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। ही बातमी कशा विषयीची आहे, तर सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आहे महावितरणाविषयीची आहे। 2 नंबर, ही बातमी कोणत्या कामासाठी दिलेली आहे, तर ही बातमी तपनेश्वर परिसरामध्ये महत्त्वाच्या दुरुस्तीच्या कामासाठी हे निवेदन दिलेलं आहे। 3री गोष्ट आपल्याला या ठिकाणी बघायची आहे की कोणत्या दिवशी आणि किती तारखेला दिलेली आहे, तर बुधवार दिनांक 15/1/2020, पहिला महिना म्हणजे जानेवारीचा आहे हे लक्षात ठेवा, आणि वेळ आहे सकाळी 10 ते 2 ची, आणि कोणी दिली, जामखेड महावितरण कार्यालयाने हे निवेदन दिलेलं आहे। चला तर मग आपण काय करूया, याच्यावरती आधारित जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण पाहूया। पहिला प्रश्न या ठिकाणी आलेला आहे, कोणत्या भागातील वीज पुरवठा बंद ठेवला जाणार आहे। तर आपण पहिल्यांदा वाचलेलंच आहे, तर इथं स्पष्ट लिहिलेलं आहे की तपनेश्वर परिसरातील महत्त्वाच्या दुरुस्तीच्या कामासाठी वीज पुरवठा बंद राहील। पहिला पर्याय आहे कंपनीमधील भागात, दुसरा प्रश्न आहे तपनेश्वर परिसरात, तिसरा पर्याय आहे संपूर्ण तालुक्यात, आणि चौथा पर्याय आहे संपूर्ण जिल्ह्यात। तर या ठिकाणी तपनेश्वर परिसरात हे आपलं उत्तर बरोबर आहे। दुसरा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे, वीज पुरवठा कोणत्या दिवशी बंद राहील, म्हणजे तारीख या ठिकाणी अपेक्षित आहे। इथं दिलेलं आहे की 15/1/2020, मग 30 तारीख आपल्याला पर्यायामध्ये बघायची आहे। पर्याय दिलेला आहे, पहिला पर्याय 15 मार्च 2020, दुसरा पर्याय 15 एप्रिल 2020, तिसरा पर्याय 15 जानेवारी 2020, चौथा पर्याय आहे 15 जानेवारी 2019। तर या ठिकाणी पहिला महिना आहे तो पहिला महिना असतो जानेवारीचा, तर तिसरा पर्याय 15 जानेवारी 2020 हे आपलं उत्तर बरोबर आहे। तिसरा प्रश्न, वीज बंद निवेदन कशासाठी देण्यात आलेले आहे। पहिला पर्याय आहे नवीन कनेक्शन जोडण्यासाठी, दुसरा पर्याय जास्त वीज वापरली म्हणून, तिसरा पर्याय दुरुस्तीच्या कामाकरिता, चौथा पर्याय वीज कपात करण्यासाठी। तर या ठिकाणी उल्लेख केलेला आहे की महत्त्वाच्या दुरुस्तीच्या कामासाठी हे आपण पहिल्यांदाच वाचून घेतलेलं आहे, म्हणून पर्याय नंबर 3 दुरुस्तीकरिता हे आपलं उत्तर बरोबर आहे। आता आपण जाहिरातीवर आधारित दुसरी जाहिरात पाहणार आहोत। तर हे शिष्यवृत्ती परीक्षा 2020 या सालासाठी आलेली जाहिरात आहे, तर पहिल्यांदा वाचून घेऊ। आकर्षक सेल, खास दिवाळीनिमित्त विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री, याच्यामध्ये रांगोळी, रांगोळीचे साचे, फराळाचे विविध पदार्थ, गृह सजावटीच्या वस्तू, पंत्या, मेणबत्त्या, उटणे व सुगंधी साबण, या वस्तूवर एकावर एक फ्री अशी ऑफर ठेवलेली आहे। आता पहा, दिनांक 10/10/2020 ते 12/10/2020 या कालावधीसाठी ऑफर ठेवलेली आहे। स्थळ आहे स्वदेशी वस्तू भांडार नागपूर या ठिकाणी। आता आपण पहिल्या जाहिरातीसारखं हे एकदम बारीक असं आकलनीय वाचन आपण केलेलं आहे। पहिला प्रश्न यावरती आधारित आहे, पुढील पैकी कोणती वस्तू विक्रीसाठी नाही। पहिला पर्याय आहे रांगोळी, रांगोळी या ठिकाणी आहे, दुसरा पर्याय आहे उटणे, उटणे सुद्धा या ठिकाणी आहे, तिसरं आहे साबण, साबण या ठिकाणी,
तिसरा पर्याय साबण या ठिकाणी आहे आणि चौथा पर्याय फटाके। तर आपल्याला याच्यामध्ये फटाके कुठेही दिलेलं नाही म्हणून विक्रीसाठी फटाके हा पर्याय नाही म्हणजे आपलं बरोबर उत्तर आहे फटाके। दुसरा प्रश्न, आकर्षक सेलचा कालावधी किती दिवसांचा आहे। कालावधी आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे 10/10/2020 ते 12/10/2020। तर कालावधी मोजायचा आहे आपल्याला 10 तारखेपासून मोजायचा आहे। 10, 11 आणि 12 कालावधी 3 दिवसांचा होतो म्हणून 3 दिवस पर्याय तिसऱ्या क्रमांकावर आहे म्हणजे आपलं अचूक उत्तर हे पर्याय नंबर 3 आहे। अशा प्रकारे इतरही जाहिरातीवरील आधारित प्रश्न याचा आपण खूप खूप सराव करा आणि आपल्या येणाऱ्या या परीक्षेला शिष्यवृत्तीच्या परीक्षेला खूप शुभेच्छा। धन्यवाद।